शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्ठावंत एकनिष्ठ मेळाव्यात पदाधिकारी भाषण करताना पदाधिकारी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आणि शिवसेनेवर आलेल्या परिस्थितीवर भाष्य करत होते यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांना बाहेर जावे लागले यावेळी चंद्रकांत खैरे यांना अश्रू अनावर झाले होते त्यामुळे खैरेंना व्यासपीठावरून उठून बाहेर जावे लागले शहर प्रमुख बाळासाहेब थोरात हे शिवसेनेवर आलेल्या परिस्थितीवर बोलत होते त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी सांगत बाळासाहेबांच्या मुलाला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून खाली उतरवले याचे बाळासाहेबांना किती दुःख झाले असेल यावर ते बोलत होते तर मातोश्री निवासस्थानी गेल्यावर आम्हाला ते दुःख जाणवत होतं बाळासाहेबांनी आपले आयुष्य ज्या शिवसेनेसाठी वेचले ती शिवसेना गेली पण आपल्याला थांबून आणि निराश होऊन चालणार नाही असे भाषण चालू असताना खैरे यांना गहीवरून आले आणि त्यांचे अश्रू अनावर झाले यावेळी त्यांना व्यासपीठ देखील सोडावे लागले शिवसेनेच्या वतीने निष्ठावंत एकनिष्ठ शिवसेनेचा मेळावा सुरू होता त्या ठिकाणी या सर्व घडामोडी घडल्यात